बालमामा एवढे काम करीत होतो, कामाच्या तंद्रीत ध्यानच नाही आलं, तुम्ही आले ते. बालमामा तुला सांगितलं होत मी एवढ्या तंद्रीत काम करू नको. एक दिवस माती उकरता उकरता कवा तुझ्या अंगावर माती पडल कळायचं बी नाही. मला न विचारता माझ्या तळावर पाय कसे पाय ठेवलास? चूक झाली बळू मामा, चूक झाली. चूक झाली ना वा, निघायचं मग इथन. आणि पुन्यांदा माझ्या तळावर तोंड देखील दाखवायचं नाही. नाही 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 मामा, हात जोडतो, लोटांगण घालतो. चुकलं चुकलं बळू मामा, चुकलं. अरे एखादी चूक कोणाच्या जीवावर बेतत असेल तर ती चूक नाही, पाप आहे, महापाप आहे ते. काय सांगू बाळू मामा. तुम्ही जावर समजे, आपापली काम करा. बाळू मामा वाटलं मी नव्हतं असं होईल, ते मंगळे आणि ते बहिरी. अरे तात्या कवा सुधारणार तू? किती वेळा सांगायचं तुला? एवढी बार माफ करा बाळू बाबा, पुण्यांदा अशी चूक नाही व्हायची. अरे तुझ्या मागणं माणसं आलेली सुधारली, आयुष्य बदललं त्यांचं या तळावर येऊन. आणि तू ते म्हणतात नव जित्याची खोड मेल्या बिगर जात नाही, तसं आहे तुझं. बाळू मामा आता कानाला खडा, आता कोणाचं ऐकायचं नाही आणि कोणासंग बोलायचं मी नाही, फक्त काम करायचं बाळू मामा. हे बघ तात्या, आपल्या हातनं कुणाचं भलं नाही झालं तरी चालत, पर कुणाचं वाईट बी नाही झालं पाहिजे. बाळू मामा एवढ्या वारच्याला तू पोटात घाला बाळू मामा, तिथून मोरा असं करणार नाही. हा तुम्ही मला लहानपणापासून ओळखता ना बाळू मामा, तुम्हाला माहित आहे ना मी तसं नाही आहे, मी वाईट माणूस नाही आहे. पण काय होतं कोणाचा मला समजतच नाही, मी कसा वागतो ते. नाही पण आता आता ते असं घोड्याला झापडं लावतात ना, तसं झापडं बसून घेणार मी. कुठं बघायचं नाही, काही नाही, कोणाच्या आधीच नाही, कोणाच्या मध्येच नाही. नुसतं काम करणार बाळू मामा. एवढं बार त्याला माफ करा बाळू मामा. कसा विश्वास ठेवायचा तुझ्यावर? असं मी बोलतो आहे ना व. अरे तुझा विश्वास तुझ्या बोलण्यावर तर आहे का? बाळू मामा एवढे बार भरोसा ठेवा बाळू मामा. भरोसा आणि तुझ्यावर? नाही नाही बाळू मामा, आता बघाच, आता बघाच मी कसं काम करतो ते. आता मी पुन्हा चुकलो ना, मला तळावर उभं बी करू नका. बाळू मामा खरंच चुकलं, इथून वर असं नाही होणार बाळू मामा. बघू. बरं वाटतंय. अहो पण मी काय म्हणतो, सहन होत नाही तर कशाला जायचं उन्हा तानाचं बाहेर? मी काय फिरायला गेली होती, विहिरीवर गेली होती ना, घरात एक थेंबभर पाणी नव्हतं. अहो आता दोन सुना आहेत ना घरामध्ये, त्या घरात कमी आणि देवपूजात जास्त. आई जाऊबाई म्हटलं होतं मी भरेन पाणी, तू घरातलं आवरून घे म्हणून कोण काय बोललं मला माहित नाही आणि मला जावं लागलं ना. सविता पुन्हा आईला त्रास झाला नाही पाहिजे. हो अहो पण मी काय म्हणतो, तुम्ही आता घराची चिंता सोडून द्या, सविता करते ना मन लावून काम, मग
हळू हळू घराची जबाबदारी पण घेईल ती. काय सविता बाळा? हो, कोण घेतय कसली जबाबदारी? बाई 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 बाई, सासूबाईंची सेवा करणं चाललंय वाटत. बस ऐकू ऐकू, मेले मेले मेले, माझे पाय पण खूप दुखतोय सासूबाई. माझ्या मेलीला कोण तेल लावणार आहे? वा, मस्त जेवण झालं आज. अण्णा, वरच्या शेतातलं ऊसात जे गवत आलं होतं ना, ते गडी लावून काढून घेतलं. आणि दुसरं महत्वाचं, काढलेल्या धान्याच्या गोडी उद्या गड्यांना सांगून गोदामात टाकून घेतो. हा, आणि आज दादानी उभं राहून नांगरणी बी करून घेतली. हा, हे लई चांगलं झालं. तुम्हाला माहिती आहेत का कोण येते? बाळू मामा. हा, ऐकलंय त्यांच्याबद्दल. कोण हे बाळू मामा? अग बाळू मामा, कुणीतरी संत पुरुष आहे म्हणतात. कसलं काय? अहो जाऊ बाई, मी जेव्हा येत होते ना, तर एका बाईने जिथून बाळू मामा गेले ती माती उचलून माथी लावली. मग मी पण लावली. किती देव भोळी ग तू, असा कोणावर विश्वास ठेवायचा नाही. अगं फसवतात आपल्याला. मला नाही वाटत असं. मी तर म्हणते आपण सगळे जाऊया का त्यांच्या दर्शनाला. मी तर असं ऐकलं इथेच अक्कोळमध्ये राहतात ते. कशाला काय कुठं जायचं नाही. अहो पण सविता, आई बोलली ना नाही जायचं. चंद्रा, तिची श्रद्धा आहे ना, मग जाऊ दे तिला. आज उलट मी म्हणतो तुम्ही दोघेही जाऊन. हो, या दोघे जण दर्शन कर. हो चालेल. काय नाव घेतलं? कोणते मामा? बाळू मामा.
लई ठणक आहे बघ डोकं. दाबती आहे नव कल्याण होईल बघ पोरी तुझ. दिवसा शिव्या घालतीस आणि रातच्याला म्हणतीस कल्याण होईल. नीट दाब, नुसती बडबड करू नकस. वय आय पर तू कसला इशार करती आहेस? तुला नाही कळायचं. तुम्ही दुपारच्याला जे बोलत होता त्यानंतरच डोकं दुखायला लागलं आहे ना. बघितलं कस चुरु चुरे बोलती आहे. मला ठाव आहे मामन बद्दलच बोलत होता ना. लगम्मा तुझा बरं आतमधी आणि मामांचं नाव बिघाडायचं नाही. तर दिवसा बितळावर असते आणि रागच्याला बितळावर असते. कस पण नाव काढतीस ग त्यांचं. आणि ह्या येळेला माझ्याच नावचा गजर चालला होता ना. व आज तू कसं काय घरी? तुझी ही लेख बोल बोल बोलली आज मला. वय कसं ते भाऊ आहे तो माझा. वय बोलले चुकीचं होत का? जा चूल पेट आणि भाकर खा पाहिजे. वय बाहेर बी लोक टपून बसले आहे. मामा गारला कवा येतो बाहेर कवा जातो. अरे हे काय बोलतोय बाळू? खर ते सांगतोय गंगूताय. लोकसने बी काय कामधंदा उरलाय का? मामाच लगीन झालंय बायको आहे त्याला. मग तो तळावरच थांबतोय का गारला बी जातोय? यावर बी ध्यान असते त्यांच. म्हणजे खरंच थांबणार आहे का? जेवण जाणार आहे? नाही म्हणजे तस. अग आता म्हणलं आहेत नवत मग ये की भाकऱ्या करायला. तू कसं पाय थांबती? चल तिला मदत करूया. आणि तू काय करणार आहेस? चल तू बी. सविता हे झालं की भाकरी करून घे. हो करते. पुष्पे बाहेरची भांडी घासून घे. हो आधी जेवण होऊ द्या मग करते. चालेल बरं ठीक आहे. हे थोडे तांदूळ निवड. हो निवडते. मी जरा जाऊन येते. आई
तांदूळ निवडून झाले का तेवढं सरिताकडे जाऊ का? हो तिचं बाळण पण आहे ना आणि एकटी आहे ती. काय सांगतेस, अजून 9 महिने सरलेले? नाही हो. बरं ठीक आहे, ये लवकर जाऊ. हो मी जरा आले. जाऊ बाई, तुम्ही सासूबाईंना खोटं का सांगितलं? काय खोटं सांगितलं? अहो सरिताचं बाळण पण तर झालंय, मुलगा झाला ना तिला. तू काय ग माझ्या मध्ये मध्ये येतेस? आणि काय ग, गावात सरिता ती एकटीच आहे, दुसरी असू शकत नाही? मला माहित नाही. मग झालं तर. आणि मी बाहेर चालले की तुमचं लक्ष माझ्यावरच असतं. आता नाही सांगून गेले तरी चालत नाही, आणि सांगून गेले तरी चौकशा करता. हे सविता, माझ्या वाटेला जायचं नाही, सांगून ठेवते तुला. हो मी चांगलंच सांगितलं. चांगलं वाईट मला समजतं, तू सांगायची गरज नाहीये मला. मला एवढंच सांगायचंय की तुम्ही तुमची काळजी घ्या. असं नको व्हायला घरच्यांना कोणी काहीही सांगेल तुमच्याबद्दल. कोणाची हिंमत नाहीये. पुष्पा, तू अजून इथेच? अहो निघालेच होते आई, पण ही सविता बघा ना, सगळी काम सांगत बसले. अग सविता, काय काम होत मला सांगायचं? मी केलं असत, तिला जाऊ दे. जा तुम्ही. बरं झालं बाई परवानगी दिलीस तू. हे तांदूळ निवडले का? अहो नाही, सविता म्हणाली ती निवडेल म्हणून. बरं तू निघ. हो हो. तू घे भाकऱ्या करायला. हो. पुष्पाताई असं का वागताय? त्या खरं का सांगत नाहीये? पुढे निघालीस. मला वाटलंच तुम्ही विचारणार. हो चांगल्या कामाला जाताना कधी विचारायचं नसतं. कुठल्या चांगल्या कामाला निघालीस? एक बाळंतीण आहे, अडले हो बिचारी, आणि तिच्या जवळ कोणी नाहीये, एकटीच आहे, म्हणून जावं लागतंय. असं आहे. पण एक गोष्ट मात्र खरी आहे, रोज तुझ्याकडे काही ना काही नवीन कारण असतच. नको जाऊ का? राहिलं बसते मी घरी. दादा जाऊ दे की बहिणींना, किती प्रश्न विचारतो. भाऊजी बरं झालं तुम्ही सांगितलं ते. अहो वहिनी, माझी बायको तर महादेवाच्या देवळात जायची संधी शोधत असते. मिळाला वेळ चालली. दादा तसं वहिनींचं नाहीये. भाऊजी तुम्ही समजावा हो यांना. होय तुम्ही तुमची काम करा, पण त्या सविताला कशा बाई नाव ठेवताय? हा लई गुणाची पोर आहे ती, आपल्यासाठी दिवस रात्र कष्ट करत असते. मामनजी मला उशीर होतोय, जाऊ का? गावातच का गावाच्या बाहेर? शेजारच्या वाडीवर. हे तू काय खांबासारखा उभा राहिलायस? नवरा आहेस ना तिचा, मग जा तिच्या बरोबर. अरे एकटी जाईल का ती? हा दिवस बरे आहेत का? बर जातो. मी जाते एकटी. आणि हे तिथे थांबून काय करणार ना? हाव भाऊजी मी समजावा ना यांना. वहिनी तुम्ही जा, मी समजावतो यांना. हो येते मी.
ते थांबा, मी आलेच.